ओम नमो नारायणा। धनत्रयोदशीपासून ते दिवाळीच्या अंतिम दिवसापर्यंत आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी, दरिद्रता दूर करण्यासाठी आपण लवंगाचा हा टोटका करू शकता। मित्रांनो, धनत्रयोदशी म्हणजेच धनप्राप्तीचा दिवस। या दिवशी माता लक्ष्मीची आपण मनोभावे पूजा करतो। माता लक्ष्मींसोबतच धन अधिपती कुबेर यांचीही पूजा होते आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांचंही पूजन केलं जातं। मित्रांनो, आपण ही पूजा तर कराच, मात्र आपल्या जीवनातील दुःख, दरिद्रता, दारिद्र्य दूर करण्यासाठी लवंगाचा हा उपाय अगदी प्राचीन काळापासून केला जात आहे। तंत्रमंत्र शास्त्रात या लवंगांचं फार मोठं महत्व सांगितलेलं आहे। ही लवंग लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते, स्वतःकडे पैसा खेचून घेते। आपण ज्या ज्या वेळी लवंगाचे असे उपाय करतो, टोटके करतो, तेव्हा वापरात आणावयाच्या लवंगा या साबूत असाव्यात, याकडे विशेष लक्ष द्या। साबूत याचा अर्थ न तुटलेल्या, न फुटलेल्या आणि ज्यांना समोर फूल आहे अशा लवंगा। मित्रांनो, अशा लवंगांची केवळ एक जोडी आपल्याला आवश्यक असेल। एक जोडी म्हणजे दोन लवंगा। हा उपाय करण्यापूर्वी आपण स्वच्छ स्नान केलं तर अति उत्तम आहे, किंवा आपण स्वच्छ हातपाय तोंड सुद्धा धुवू शकता, कान धुवून घ्या व्यवस्थित, आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून, स्वच्छ कपडे घालून, आसन अंथरून, स्वतःखाली काहीतरी बसायला टाकून आपण हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, हा उपाय केवळ धनप्राप्तीचा उपाय आहे। ज्यांच्या जीवनामध्ये पैसा आहे मात्र सुख नाहीये, अशा लोकांसाठी वेगळे उपाय, वेगळे टोटके देण्यात आलेले आहेत। हा उपाय केवळ आणि केवळ धनप्राप्तीचे योग निर्माण करण्यासाठीच आहे। मित्रांनो, आपण धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन करतो। लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीची पूजा करतो। आणि दिवाळीच्या पाचही दिवसात जर तुमच्या घरामध्ये दरिद्रता आहे, गरिबी आहे, तर आपण दिवाळीच्या पाचही दिवसात लक्ष्मीची नित्य पूजा करा। लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सायंकाळची, रात्रीची वेळ ही अति उत्तम असते। मित्रांनो, आपण मुहूर्त पाहून घ्या आणि या मुहूर्तानुसार आपण लक्ष्मीचं पूजन करा। आणि या लक्ष्मी पूजेमध्ये आपण माता लक्ष्मीला जो काही भोग अर्पण करणार आहोत, अनेक जण खीर करतात, अनेक जण सफेद रंगाची मिठाई अर्पण करतात, किंवा साखर जरी आपण अर्पण केली, साखरेचा जरी भोग नैवेद्य लावला तरीही चालतं, तर जो आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत, या नैवेद्यावरच आपण या दोन लवंगा मनोभावे अर्पण करायच्या आहेत। या लवंगा अर्पण केल्यानंतर, खरं तर मित्रांनो, या लवंगांची खरेदी आजच्या धनत्रयोदशीलाच आपण करून घ्या। थोड्याशा लवंगा आजच खरेदी करा। अनेक लोक सोने, चांदी अशा प्रकारच्या मौल्यवान धातूंची, रत्नांची खरेदी धनत्रयोदशीला आवर्जून करतात, कारण त्यामध्ये 13 पट अधिक वाढ होते नजीकच्या भविष्यात। आज आपण आपल्या घरात लक्ष्मीने यावं यासाठी या लवंगांची खरेदी करत आहोत, आणि या लवंगांच्या माध्यमातून जी लक्ष्मी आपल्या घरात येईल, तिच्यामध्ये सुद्धा 13 पट अधिक वाढ ही नजीकच्याच भविष्यात अवश्य होणार आहे। आणि म्हणून या लवंगांची खरेदी आज आपण या धनत्रयोदशीला करणार आहोत। त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे इत्यादी माहिती यापूर्वीच दिलेली आहे। धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त या नावाने तो व्हिडिओ आम्ही प्रकाशित केलेला आहे, आपण त्याचा लाभ घेऊ शकता। तर या लवंगांची खरेदी आपण करायची आहे, आणि त्यानंतर लक्ष्मीपूजेमध्ये जो नैवेद्य आपण माता लक्ष्मीला दाखवलेला आहे, त्या नैवेद्यावर या दोन लवंगा आपण समर्पित करायच्या आहेत। या दोन लवंगा ठेवल्यानंतर मनोभावे माता लक्ष्मीचा मंत्र सांगत आहोत, त्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा। कमीत कमी एक माळ म्हणजे 108 वेळा तरी या मंत्राचा जप करणं अत्यावश्यक आहे। मित्रांनो, मंत्र आहे ओम श्रीम श्रियै नमः, ओम श्रीम श्रियै नमः, ओम श्रीम श्रियै नमः, किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः। किंवा जर तुम्हाला हे मंत्र म्हणण्यास काही अडचण येत असेल, तर माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्रांचा जप केलात तरीही चालेल। केवळ जास्तीत जास्त संख्येमध्ये, जास्तीत जास्त प्रमाणात मंत्रांचा जप नक्की करा, कारण वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये मंत्र जापास अत्यधिक महत्व आहे। आपण जे काही उपाय करतो, टोटके करतो, ते करताना जर त्याला मंत्रांची जोड दिली, जर मंत्रांची साथ दिली, तर उपाय सिद्ध बनतात। आपण ज्या लवंगांचा हा उपाय टोटका करत आहोत, या लवंगा जर सिद्ध करायच्या असतील, जर त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण करायची असेल, जे एक चैतन्य आहे, प्रफुल्लता आहे, ती जर निर्माण करायची असेल, तर हा मंत्र जाप फार महत्वाचा आहे। जास्तीत जास्त माळा या मंत्राचा जप करायचा आहे, आणि जप करून झाल्यानंतर मातेसमोर नतमस्तक होऊन आपली जी काही प्रार्थना आहे, आपली जी इच्छा आहे, धनविषयक जी समस्या आहे, पैशांची समस्या आहे, ती आपण बोलून दाखवायची आहे। तुमचा उद्योग, व्यापार, व्यवसाय आहे,
जो व्यवस्थित चालत नाही तर तो व्यवस्थित चालावा, त्यातून धनार्जन व्हावं, धनप्राप्ती व्हावी, धनप्राप्तीचे योग निर्माण व्हावे. तुम्ही नोकरी करताय त्यामध्ये प्रमोशन व्हावं, किंवा तुम्हाला जॉब मिळत नाहीये, काम मिळत नाही, कामधंदा मिळत नाहीये, तुमची जी काही समस्या आहे पैशाशी संबंधित ती आपण या ठिकाणी बोलून दाखवायची आहे. मित्रांनो, या प्रकारे दिवाळीतील पाचही दिवशी जर आपण हा व्हिडिओ धनत्रयोदशीच्या नंतर पाहत आहात तर आपण इतर दिवशीसुद्धा या लवंगांची खरेदी करू शकता आणि हा उपाय करू शकता. मात्र दिवाळीच्या पाचही दिवसात किंवा जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तेव्हापासून आपण हा उपाय करायला सुरुवात करा. दिवाळीच्या 1, 2, 3, 5 कितीही दिवसामध्ये आपण दररोज मनोभावे माता लक्ष्मींची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्या नैवेद्यावर या लवंगा ठेवण्यास विसरू नका. आणि अंतिम दिवशी म्हणजे दिवाळी संपल्यानंतर, दिवाळीच्या अंतिम दिवशी आपण या सर्वच्या सर्व लवंगा या गोळा करायच्या आहेत. आणि आपल्या घरासमोर जी माता तुळस आहे, तुळस प्रत्येकाच्या घरात असायला हवी, येणाऱ्या संकटांची ती पूर्व सूचना देते. तुळस प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, ती हरिप्रिय आहे, विष्णुप्रिय आहे. भगवान श्रीहरी श्री विष्णूंना तुळस अत्यधिक प्रिय आहे. आणि म्हणूनच तुमच्या घरात पैसा आहे मात्र तो जर टिकत नसेल किंवा पैसा आहे मात्र सुख लाभत नाही, अशा वेळी माता तुळशीची आवर्जून पूजा करावी, नित्य प्रतिदिन पूजा करावी. तुळशी मातेच्या कृपेने घरात सुख शांती नांदू लागते. घरावर येणारी संकटे ही माता तुळस आधीच त्या संकटांची पूर्व सूचना देते. तर अशा या तुळशीजवळ जाऊन एक दिवा प्रज्वलित करून हा उपाय आपण सायंकाळी करायचा आहे, सूर्यास्तानंतर. जेव्हा सूर्यास्त होईल, सूर्य मावळेल, आपण माता तुळशीजवळ जाऊन त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महाविष्णू मंत्राचा, या द्वादश मंत्राचा 11 वेळा जप करून आपण या लवंगा माता तुळशीजवळ छोटासा खड्डा खणून त्या ठिकाणी गाडायच्या आहेत, पुरायच्या आहेत, या लवंगा पुरायच्या आहेत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनोभावे हात जोडून माता तुळशीस प्रार्थना करायची आहे की लक्ष्मीने आमच्या घरात यावं, लक्ष्मीचा वास आमच्या घरात निर्माण व्हावा, लक्ष्मीने अखंडित स्वरूपात आमच्या घरात स्थायी वास करावा, अशी प्रार्थना आपण त्या ठिकाणी करायची आहे. आणि माता तुळशीच्या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालण्यास जागा अपुरी आहे किंवा जागाच नाहीये, अशावेळी आपण स्वतः भोवती सुद्धा या 11 प्रदक्षिणा घालू शकता. मित्रांनो, दिवाळीच्या पाचही दिवसात धनत्रयोदशी आहे, लक्ष्मीपूजन आहे, नरक चतुर्दशी आहे, पाचही दिवसामध्ये भाऊबीज आहे. आपण हा उपाय अगदी नित्य नियमाने करा. लवंगांचा उपाय आहे, कधीही फेल गेलेला नाही. केवळ दिवाळीशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी आम्ही यापूर्वीच सांगितलेल्या आहेत, ते व्हिडिओसुद्धा नक्की पहा. त्यानुसार स्वतःचं वर्तन आचरण ठेवा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कॉमेंटमध्ये अनेक लोक फ्रॉड लोक घुसलेले आहेत की जे अनेक प्रकारचे नंबर्स देऊन तुमची दिशाभूल करू पाहत आहेत. आम्ही असा कोणताही नंबर क्रमांक कुणालाही दिलेला नाही. कृपया अशा भूलथापांना बळी पडू नका. आपल्या सर्वांच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने धन सुख संपत्ती आरोग्य लाभो याच मनोकामनेसह धन्यवाद. ओम नमो नारायणा.